मी अरुण घोडके शिवचिंतन मुगल इतिहासकार भीमसेन शिक्षणाला लिहितो की या सुमारास नर्मदेच्या दक्षिण दख्खन खान्देश वराड कोकण या प्रांतातील परगण्यातून आणि खेड्यातून सर्वत्र मराठे हे टोळ आणि मुंग्याप्रमाणे पसरले होते त्यात आश्चर्य काहीच नाही हा प्रदेशच मुळी मराठ्यांचा होता तो अक्षरशः मराठवाडा होता महाराष्ट्र होता उपरे आणि परकी होते ते या प्रदेशात मोंगलच औरंगजबाशी आणि दक्षिणाच्या सुव्यात जागोजाग तैनात केलेले सगळे सैन्य सरकारी कागदप्रमाणामुळे फक्त एक लाख सत्तर हजार होते एवढ्या सैन्याने समुद्रापर्यंत पसरलेल्या दक्षिणेच्या सुव्याचे रक्षण काय होणार होते असे भीमसेन सक्षम घेतो ते अगदी बरोबर होते उत्तर हिंदुस्तान ही मोगलांची विलायत ती विलायती बेने दरवर्षी औरंगजेबाकडे मागवणार होते तेव्हा कोठे दक्षिणेच्या मोंगलांच्या सैन्याला बाळशे येणार होते त्यात पुन्हा औरंगजेबाने विजापूर आणि गोळकोंडा ही राज्ये साफ बुडवून टाकली त्यामुळे विजापूर राज्यातील दीड लाख आणि गोळकोंड्याचे ऐंशी हजार सैन्य मोडीत निघाले होते औरंगजेबाच्या याचा परिणाम इतकाच झाला की हा सारा प्रदेश मराठ्यांना लुटालूट करण्यास मोकळा सापडला आणि खंडणी मिळून मराठे गब्बर झाले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी